नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना करते आहे। बँकांमधील गर्दी कमी झाली आणि प्रशासकीय स्तरावरील प्रक्रियाची यासाठीचा वेग मंदावल्याने कर्जमुक्तीचा टप्पा लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आतापर्यंत जिल्ह्यातील 131,785 शेतकरी कर्जमुक्त झाले। सरकारने या शेतकऱ्याच्या खात्यावर 593,59,71,794 रुपये जमा केले। असे असले तरी अद्याप 46,895 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची कारवाई सुरू आहे। महाविकास आघाडी सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना जाहीर केली। जिल्हा प्रशासनाने औरंगाबाद जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या 2,46,011 शेतकऱ्यांची यादी शासनाला पाठवली होती। त्यात जिल्ह्यातील 1,78,000 शेतकरी पात्र ठरले। तर आतापर्यंत 1,78,653 पैकी 1,48,143 शेतकऱ्याचे कर्ज खाते आधार प्रमाणीकरण्याचे काम पूर्ण चालू आहे। अद्याप 30,510 शेतकऱ्याच्या कर्ज खात्याचे आधार प्रमाणीकरण करण्याचे काम शिल्लक आहे। आधार प्रमाणीकरण झालेल्यापैकी बहुतांश शेतकरी कर्जमुक्त झाले असून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच ही रक्कम जमा केली जाईल असे सांगण्यात येत आहे। मात्र कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यासाठीच्या उपाययोजना पाहता पुढची प्रक्रिया रांबण्याची शक्यता केली जात आहे। बँकेच्या पातळीवर ही प्रक्रिया युद्ध पातळीवर चालू आहे। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी कृषी दर्शन चॅनलला आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याकडून पोहोचवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।